तत्पूर्वी सारथी संस्थेप्रकरणी राज्य सरकारवर होणाऱ्या आरोपांसंदर्भात बोलावलेल्या या बैठकीमध्ये चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत बसवल्यामुळे मराठा समाज समन्वयकांनी गोंधळ घातला. छत्रपतींचा जाणून बुजून अपमान केल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांनी केला. चूक लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छत्रपती संभाजीराजेंना स्टेजवर येण्याचा आग्रह केला, मात्र मागे बसण्यात कसलाही अपमान वाटत नाही अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपतींनी दिली. मंत्रालयातल्या बैठकीत नेमका काय गोंधळ झाला ते पाहूया. मी बाहेर जाऊ का तुमची आम्हाला पण विचार दिला तुम्ही कशाला छत्रपती बरोबर गेले होते खाली बसवायला गेले होते का बाहेर का तोंड द्यायचं आम्ही लोकांना ऑलरेडी लोक लोक आम्हाला काय म्हणणार वीरेंद्रराव बाहेर एक माणूस तोंड काढून देणार नाही छत्रपती खाली बसले तर आपल्याला बसून राहिले सगळं. मी मराठा समाजात